पत्रकारांकडून चिरमिरीबद्दल विचारणा होताच पालिकेचे अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी पत्रकारांवर गरजले, बघून घेऊ इथपर्यंत त्यांची मजल गेलीय. शहरातील अतिक्रमण कायम का आहेत याचं उत्तर शोधायचं असेल तर हा प्रसंग तुम्हाला नक्कीच चक्रावून सोडेल. चिरीमिरीसाठी चटावलेले आमच्या अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी कसं निर्ढावलेले आहेत याचं हे उत्तम उदाहरण. जिल्हा परिषदेकडून जाणारं हे अतिक्रमण विभागाचं वाहन, कर्मचारी नेहमीचेच, त्यांचा मार्गही नेहमीचाच. मग जाता जाता काही हाताला लागतंय का या विचारानं त्यांनी एका फेरीवाल्याला दमात घेतलं. हे पाहून काही सामाजिक कार्यकर्ते पालिका कर्मचाऱ्यांना जाब विचारू लागले. अशा गोंधळाचं वातावरण पाहून दैनिकांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे रिपोर्टर वाहनाजवळ आले. हे पाहून पालिकेचे कर्मचारी अधिक खवळले. सामाजिक कार्यकर्त्यांवर त्यांनी तोंडसुख घेतलं, फेरीवाल्याशी हुज्जत घातली आणि पत्रकारांनाही दमात घेण्यापर्यंत त्यांची मजल गेली. गाडीचा चालक मोठ्या गुरमीत खाली उतरला. त्यानं मोबाईलवर चित्रीकरण करून आपला रुबाब आणि मस्तवालपणा दाखवून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते, फेरीवाले यांचा संताप अनावर झाला. रोज हप्ते मागता, फळंसुद्धा खायला तुम्हाला कमी पडतात अशा शब्दात या पालिका कर्मचाऱ्यांची पुरती लखतरं या लोकांनी वेशीवर टांगली. भर रस्त्यात आपलं पितळ उघडं पडतंय म्हटल्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक पथकाच्या वाहनातील कर्मचाऱ्यांनी उलट जमलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची भाषा वापरली. पत्रकारांनाही त्यांनी इशारा दिला. सरते शेवटी तमाशा वाढतोय, लोक मोठ्या प्रमाणात एकत्रित येत आहेत म्हटल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी वाहनासह इथून पळ काढला. अशा बेमुरवतखोर मंडळींविरुद्ध आता कारवाईचीच गरज आहे.